माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे शिवसेना सचिव विनायक राऊत, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि त्याच्या शेजारी मेळाव्यास येणाऱ्या शिवसैनिकांचे स्वागत करण्याचे डिजिटल फ्लेक्स लावले होते. त्यातील एका डिजिटल फ्लेक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खड्डा तालीम सोलापूर कृष्णा सुरवसे मित्र परिवार वतीने शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या स्वागतासाठी लावलेल्या डिजिटल फ्लेक्सवर भाजपचे माजी नगरसेवक स्वर्गीय सुनील कावाठे यांचा फोटो दिसून आला. याची चर्चा मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रंगल्याचं कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे. शिवसैनिक कसा असावा तर भाजपचा नगरसेवक राहूनही शिवसेनेचे विचार जोपासत शिवसेनेला सहकार्य करणारे स्वर्गीय सुनील कामाठे यांच्यासारखा असावा. कामाठे हे मूळचे शिवसैनिक असून त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून कधीही फारकत न घेता 80% समाजकारण 20% राजकारण करत काम केले. त्यांनी भाजप प्रवेश करून नगरसेवक झाले असले तरी शिवसेनेची असलेली आपुलकी नेहमी त्यांच्यावरून दिसून येते. त्यांच्यावर असलेल्या प्रेमाने खड्डा तालीम सोलापूर कृष्णा सुरवसे मित्र परिवारच्या वतीने डिजिटल फ्लेक्स लावल्याचंही कार्यकर्त्यांनी सांगितलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.